रेल्वे प्रवासी व रेल्वेच्या सुरक्षेसाठी चला राम नाम गाऊया. इस ब्रीद के साथ दशरथ भगत के नेतृत्व में नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था द्वारा पहली बार मुंबई के लोकल ट्रेनों के सफर में भजन गाकर पूरे सफर में आध्यात्मिकता के साथ सकारात्मक ऊर्जा का संचार करने वाले रेलवे भजनी मंडलों के लिए हार्बर सेंट्रल और वेस्टर्न रेलवे प्रवासी भजन स्पर्धा का जोरदार आयोजन किया गया, जहां स्पर्धा में हिस्सा लेने वाले 24 भजनी मंडलों ने अपनी लाजवाब प्रस्तुति दी. इसका आनंद उठाने यहां पूर्व वैज्ञानिक सुरेश हावरे भी मौजूद रहे, साथ ही मौजूद थी पूर्व नगर सेविका फशीबाई भगत. इस दौरान बेहतरीन प्रस्तुति देने वाले भजनी मंडलों को पर्यवेक्षकों के जरिए चयनित कर उनका विशेष सत्कार किया गया. सुरेश हावरे ने दशरथ भगत द्वारा आयोजित इस अनोखे उपक्रम की जमकर सराहना की. दशरथ भगत हे माझे मित्र आहेत, सज्जन मनाचा माणूस आहे, निर्मळ व्यक्तिमत्व आहे आणि समाज सेवेची त्यांना आवड आहे. ते राजकारण करतात पण ते समाजसेवा म्हणूनच राजकारणात आहेत. आणि आपला विभाग, आपली माणसं, सर्वसामान्य माणूस याची कदर करणारा हा माणूस आहे. यांची आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही ती दशरथ भगत साहेबांनी घेतली. मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही भजन मंडळी जी आहेत ही वेळेचा सदुपयोग करणारी मंडळी आहेत. ईश्वरासाठी सुखद प्रवासाची सगळ्यांच्या प्रार्थना करणारी आहेत. हे भजन त्यांना निर्व्यसने राहण्यासाठी प्रेरणा देतं. त्यांचं घर एक आनंदी घर तयार होतं. अशा अनेक गोष्टी यातून निर्माण होतात. खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम घडतो आहे आणि तो दशरथ भगत साहेबांच्या पुढाकाराने घडतो आहे. त्यांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. वहीं संयोजन समिति के सदस्यों ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की. सर्वप्रथम रामकृष्ण हरी तुम्हाला मी म्हणेन. आता तो आज कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आज या ठिकाणी जो उपस्थित करून आमच्या जो संयोजक मंडळाला जे सहाय्य खरं तर म्हणेन हा कार्यक्रम आहे. प्रत्येक ठिकाणी हे रेल्वे भजन मंडळी स्पर्धा आयोजित केली जाते, पण ते स्पर्धेचं आयोजन करताना त्याचा मागचा आर्थिक जो भार आहे हा सांभाळणं इतकं सहजासहजी शक्य नसतो. आणि बऱ्यापैकी हा जो कामगार वर्ग आहे हा कामगार वर्ग आपल्या दिवसभराच्या व्यापातून हा सकाळचा जो कार्यक्रम करत असतो, संध्याकाळी येताना जो भजनाचा कार्यक्रम असतो, त्यांना असं कुठेतरी वाटतो की आपण हा जो भजन कार्यक्रम करत असतो हा कुठेतरी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे म्हणा, सेंट्रल रेल्वे म्हणा, वेस्टर्न रेल्वे म्हणा, हा प्रत्येक ठिकाणी जी भजनं आहेत त्यांना एकत्रितपणे आणून हा कार्यक्रम जेव्हा सादर करावा वाटतो त्यामध्ये विविध प्रकारची आपल्याला कलागुण ह्या वारकरी भजनांचे आपल्याला बघायला मिळतात. आणि हे एकत्र सादरीकरण करण्याचं म्हटलं तरी आर्थिक बाब आले आणि आर्थिक बाब निर्माण करण्यामध्ये प्रश्न हा प्रत्येक वेळी आपल्याला सोडवत नाही. पण आज या ठिकाणी आमचा जो हा प्रश्न होता की हे माध्यम उभं करून देण्याचं जे काम आहे, आम्हाला एक सन्मान्य माझे नगरसेवक आपले दशरथ भगत साहेब यांनी हा आम्हाला जे व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्या व्यासपीठ निर्माण करून दिल्यामुळे आम्हाला हा इतका हातभार लागला गेला. आजचा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप भाग्यशाली आम्ही समजतो की जेणेकरून हा व्यासपीठ निर्माण करून दिल्यानंतर आमचा बऱ्यापैकी जो आर्थिक भार होता तो आर्थिक भार आमच्यापैकी बऱ्यापैकी हा म्हणजे कुठेतरी आम्हाला हातभार लागलं. आणि हे आमचं एक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मी तर म्हणेन की हा आमच्या संयोजकाच्या वतीने म्हणेन की आम्हाला हा त्याचा मान्य सन्मान्य दशरथ भगत साहेबांनी खूप मोठा आम्हाला हातभार लावून हा आमचं व्यासपीठ निर्माण करून देऊन आमचा पूर्णपणे हा भार कमी केला. आणि हा त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर लाईनमधले सर्व भजन मंडळाला एकत्रितपणे आणून आम्ही हा एक समाजसेवेचाच म्हणणार एक वारकरी सांप्रदायकाचा जो कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी आम्ही निश्चितपणे यशस्वी होत आहोत. आजचा या कार्यक्रमाची आम्हाला निश्चितपणे दिशा सांगते. मी छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे. आम्ही आमच्या मंडळाला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना आम्हाला एक मी जिथे राहतो वाशीगावामध्ये त्या वाशीगावाचे माझे नगरसेवक दशरथजी भगत या साहेबांकडे माझ्या दोन्ही मंडळाला मी घेऊन गेलो आणि त्यांनी मला अत्यंत मोलाचा आणि तोलाचा असा मला आव्हान दिलं आणि सहकार्य केलं. अत्यंत आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आम्ही कधीही त्यांचं विसरू शकत नाही आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक तो वहीं दशरथ भगत ने इस आयोजन के उद्देश्य से अवगत कराया. रेलवे प्रवासी इच्छा होती की नव्या मुंबई
रेल्वे प्रवासी भजन मंडळाने आयोजन करावं आणि त्याच्यासाठी जी मंडळी माझ्याकडे आली त्यांनी त्यांनी सांगितलं की नवी मुंबईवरून सगळीकडे या स्पर्धा होतात तर आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि मला त्यांनी सांगितले की आपण याला मदत केली पाहिजे आणि मी हा जो अतिशय हरिनाम हरिभक्त ईश्वराचं कार्य आहे ते ईश्वरी कार्य आहे म्हणून मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्याचं आयोजन केलं त्याचा मला आनंद आहे. किती मंडळांनी सव्वीस मंडळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. एकूण हे जे रेल्वे प्रवासी म्हणून 261 भजन आहे म्हणजे जवळजवळ 7,000 भजन गाणारे सदस्य आहे. 7,000 त्यांचे माझे परिवार आणि ही अतिशय सिद्ध वातावरण पॉझिटिव्ह वातावरण करण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रथम प्रयत्न करतात. त्याअर्थी जे रेल्वे प्रवासी त्यांना सुखद प्रवास व्हावा, रेल्वेला सुरक्षा प्राप्त व्हावी आणि महिलांना सुरक्षा मिळावी याच्यासाठी ते भजनाच्या माध्यमातून प्रार्थना करत असतात आणि ह्या प्रार्थनाच्या माध्यमातून जो कर्मचारी आहे त्याला देखील काम करण्याची शक्ती मिळावी, त्याला बल मिळावं त्यासाठी प्रार्थना करतात. अतिशय सत्य कार्य आहे, चांगलं कार्य आहे, ते ईश्वरी कार्य आहे. त्याच्यासाठी अनेक आम्ही आंदोलन घेतो, अनेक सामाजिक उपक्रम घेतो, कार्यक्रम घेतो, आंदोलन घेतो, पण हा एक हरिनाम जागर, या हरिनाम जागर आणि ईश्वरी भक्ती, ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी कार्य करण्याचा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेला असे प्रथमच उपक्रम आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी के संयोजन से इस स्पर्धा का आयोजन किया गया था. ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क.